नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक युट्यूब या चॅनलवर तर मित्रांनो डी एमई आर पदभरतीसाठी या ठिकाणी अवघे चार दिवस उरलेले आहेत आणि स्टाफ नर्स असो किंवा कोणत्याही पदासाठी जर तुम्ही अप्लाय केलं असेल तर तुमच्याकरिता या ठिकाणी महत्त्वाचे टॉपचे असे टेक्निकल प्रश्न आज आपण कवर करणार आहोत जे की महत्त्वाचे पंचवीस आहेत त्यामुळे यावर तुम्ही जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा कारण की ऐंशी मार्कासाठी तुमचे चाळीस प्रश्न हे संबंधित टेक्निकल प्रश्न असणार आहेत तर महत्त्वाचे टेक्निकल प्रश्न आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि टेक्निकल प्रश्नाची जर सॉरी नॉन टेक्निकल प्रश्नांची टेस्ट सिरीज जर बाय केली नसेल अगदी कमी वेळेमध्ये अगदी जास्त तयारीसाठी बाय करून घ्या त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे त्या ठिकाणी नंबर आहे त्या ठिकाणी तुम्ही चार्ट करून पाहू शकता पहिला प्रश्न पहा लोहाच्या कमतरतेमुळे डॅश हा रोग होतो मित्रांनो आरोग्य संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारण्यात येणार आहेत त्यामुळे टेक्निकल प्रश्नामध्ये कारण की ही जी डी एम ई आर भरती आहे ती आरोग्या संबंधित आहे त्यामुळे प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळा जो टेक्निकल क्रिटेरिया आहे तो आरोग्याशी निगडीत असणार आहे त्या त्यामुळे त्यावर जास्तीत जास्त प्रश्न करणं महत्त्वाचं आहे लोहाच्या कमतरतेमुळे हा रोग होतो डॅश हा रोग होतो तर त्यावर लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होत असतो तर लक्षात असू द्या रक्तक्षय रावाचा हा रोग या ठिकाणी लोहाच्या कमतरतेमुळे होत असतो भारतातील कोणत्या राज्यात गलगंड हा एक सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे तर मित्रांनो हा कॉमनचा प्रश्न आहे गलगंड संदर्भात याचं उत्तर आहे मित्रांनो काश्मीर आणि आसाम यामध्ये याचं सामाजिक प्रश्नांचं आहे मित्रांनो खरुज हा डॅशचा रोग असून खर्जेच्या किड्यांमुळे होतो खर्जेच्या किड्यांमुळे होतो तर कशामुळे होतो खरुज हा जो रोग आहे तो मित्रांनो त्वचेचा रोग आहे त्वचेवर होणार हा रोग आहे स्टाफ नर्सला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं त्यांच्यासाठी तर शंभर टक्के हा प्रश्न अतिशय उपयुक्त आहे हा प्रश्न संच कारण की त्यांना शंभर टक्के अशाच प्रश्नांचा या ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे डीपोटी या त्रिगुणी लसीमध्ये कोणत्या लसीचा समावेश होत नाही तर डीपोटी नावाची ही जी त्रिगुणी लस आहे मित्रांनो यामध्ये कोणत्या लसीचा समावेश होत नाही तर लक्षात असू द्या हगवण या समावेश होत नाही ब्लिचिंग पावडर कशासाठी वापरली जाते मित्रांनो ब्लिचिंग पावडर सर्वांना माहीत असेल वाईट राहते आणि ती पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरली जात असते सहावा प्रश्न जगात कोणत्या रोगाचे शंभर टक्के निर्मूलन झाले आहे तर जगातून कोणत्या रोगाचे शंभर टक्के निर्मूलन झाले आहे अगदी सोपा प्रश्न आहे मित्रांनो देवी नावाचा हा जो रोग आहे त्याचं जगाचं लस बनवलेली आहे त्याचं शंभर टक्के निर्मूलन या ठिकाणी झालेलं आहे जगात सर्वप्रथम कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू केला तर याचं उत्तर आहे आपलं प्यारो प्यारो भारत पुढचं पहा महाराष्ट्र शासनाने कोणत्या सालापर्यंत सर्वांसाठी आरोग्य हे उद्दिष्ट ठरविलेलं आहे आठावा आठवा आट हा प्रश्न आहे तर लक्षात असू द्या एकोणीसशे एक्क्याण्णवला तर पहा भारतात कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम कोणत्या वर्षापासून राबविला जात आहे तर मित्रांनो कृष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम हा जो आहे तो एकोणीसशे पंचावन्नपासून आपल्या भारतामध्ये राबविण्यात येत आहे डॉट्स ही औषध पद्धती कोणत्या उपचारासाठी वापरली जाते मित्रांनो वेगवेगळे वेग औषध पद्धती आहेत काही काही लसी आहेत म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून काही तोंडात म्हणजे लसी दिले जातात काही दंडावर दिले जातात म्हणजे वेगवेगळे वेग 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 वे प्रकार आहेत त्याचा थोडाफार अभ्यास तुम्हाला करणं आवश्यक आहे स्टाफ नर्सवाल्यांना क्षयरोग या ची ही लस दिली जाते भारतात पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी जी केचासुद्धा प्रश्न होतो एडस संशोधन मुख्यालय कोठे आहे तर एडस संशोधन मुख्यालय जे आहे मित्रांनो लक्षात असू द्या पुणे या ठिकाणी आहे पुढे पहा पुणेमध्ये नेमकं कुठं आहे हे तुम्हाला कमेंट करायचं आहे गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो तर गलगंड नावाचा हा जो आजार आहे तो मित्रांनो या ठिकाणी आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा हा रोग आहे शालेय आरोग्य कार्यक्रमात कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य के तपासणी केली जाते तर याचं उत्तर काय आहे नेमकं तेरावा चौदावा प्रश्न आहे तर पहिली ते चौथी यांची मोफत तपासणी केली जात असते आरोग्य विभागाच्या योजनेअंतर्गत किंवा योजनेअंतर्गत मानवी शरीरात एकूण साधारणतः डॅश लिटर रक्त असते तर मानवी शरीरामध्ये एकूण किती असते रक्त लक्षात असू द्या हे जे आहे पंधरावा प्रश्न लक्षात असू द्या आपण याचं उत्तर जे आहे ते पाच लिटर रक्त हे साधारणतः मानवी शरीरामध्ये प्रत्येक शरीरामध्ये असते जागतिकडस निर्मूलन दिन एक डिसेंबरला साजरे करतात संपूर्ण भारतामध्ये रेबीझ हा रोग रेबीज हा आजार कुत्रा हा चावल्यामुळे होणारा हा आजार आहे एक ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून एवढी किलो कॅलरीज ऊर्जा मिळत असते तर मित्रांनो लक्षात असू द्या हे जे आहे ते नऊ किलो कॅलरीज या ठिकाणी एक ग्राम स्निग्ध पदार्थापासून मिळत असते जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या साली झाली मित्रांनो जागतिक आरोग्य संघटना म्हणजे ज्याला डब्ल्यू एच ओ आपण म्हणतो याची जी स्थापना आहे ती मित्रांनो एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये झाली एक्झॅक्ट डेट काय आहे हे तुम्हाला कमेंट करायचं आहे रक्तगटाचा शोध पुढीलपैकी मित्रांनो हे जे प्रश्न आहे ते वारंवार आलेले प्रश्न आहेत त्यामुळे मी शंभर टक्के तुमच्या नजरंखालून टाकण्याकरिता प्रश्न टाकत आहे काही काही रिपीट होत आहेत तर लक्षात असू द्या लँड स्टायनर याने या रक्तगटाचा शोध लावला गोवरलस देण्याचा मार्ग कसा द्यावा पहा गोवरलस आत्ताच म्हटलं वेगवेगळे मार्ग आहेत तर हे जे आहे ते ट्वेंटी वन हा प्रश्न आहे याचं जे आहे ते अति त्वचेत अंतत त्वचेमध्ये देण्यात येतं अतिउष्ण अतिप्रकाश यांना खूप संवेदनशील असणारी लस मित्रांनो अतिउष्ण व अतिप्रकाश यांना खूप संवेदनशील असणारी लस बी सी जी व गोवर लस एफ पी तीव्र अर्धांग वायू म्हणजे ज्याला आपण पोईलिओ ची सुरुवात झाल्यावर किती दिवसात आरोग्य कार्यकर्त्यांनी चोवीस तासाच्या अंतराने विष्ठेचे किंवा स्टूल्स दोन नमुने गोळा करायचे तर पहा हे जे आहे ते मित्रांनो तेविसावा प्रश्न आहे गोवा सॉरी पोलिओ लस संबंध तर चौदा दिवसाच्या आत या ठिकाणी दोन नमुने तुम्हाला गोळा करायचे असतात शरीरपेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होत असतो तर मित्रांनो कर्करोग हा जो आहे तो शरीर पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे हा रोग होत असतो कर्करोग नावाचा हा जो रोग आहे त्याला कॅन्सर म्हणतो आपण तर पुढे पहा दूरदृष्टी असणाऱ्या व्यक्तीने कोणते भिंग वापरायला हवे तर दूरदृष्टीता असणाऱ्या व्यक्तीने जे आहे ते मित्रांनो बहिरवक्र वापरलं पाहिजे अंतर्वक्र जे आहे ते निकटदृष्टिता असलेल्याने वापरलं पाहिजे तर लक्षात असू दे टॉप असे तांत्रिक प्रश्न आहेत जर तुम्हाला नॉन टेक्निकल प्रश्न कवर करायचे असतील तर अवश्य आपल्या टेलिग्रामला जाऊन किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन या ठिकाणी बाय करू शकता टी सिरीज अगदी दोनशे प्रश्न आहेत अगदी टॉपचे प्रश्न आहेत संपूर्ण टी सी एस पॅटर्नवर आधारित तर भेटूयात म्हणा अशाच नवीन व्हिडिओसोबत आणखी काही डाऊट असतील आवश्यक कमेंट करा तुम्हाला कोणत्या विभागाचं काय पाहिजे ते सुद्धा कमेंट करा ते सुद्धा मी प्रोव्हाइड करून देण्याचा प्रयत्न करेन भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत पाहत्र आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद